नमस्कार संजय उपाध्याय चॅनलवरच्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना जे वाटतं आहे ते वाटतोय मग भक्त आणि विभक्त अशा वेगवेगळ्या मालिका मी आपल्यासमोर सादर केल्या आहेत त्यातलं विभक्त सुरू आहे परंतु प्रामुख्यानं गेल्या विभक्तला गे जो तुमचा अशक्त प्रतिसाद आला तेव्हा असं लक्षात आलं की काहीतरी प्रबोधनात्मक ऐकवण्यामध्ये फारसा रस ऐकणाऱ्यांना आणि बघणाऱ्यानं नसावा तसं बघणाऱ्यांमध्ये काही रस असावा असं आशा नाही कारण संजय उपाधी तुमच्याशी बोलत असतो सात आठ मिनटं त्यामुळे असं काही नाट्यमय स्क्रीनवरती काही घडत नाही परंतु मी विचार केला की जरा वेगळा विषय आपल्यासमोर मांडावेत आणि त्यापैकी हा नवीन एक मालिका सुरू करतो आहे आणि त्याचं शीर्षक आहे निवेदनातील संवेदना मी कित्येक वर्ष वाद्यवृंदांचं निवेदक म्हणून काम करत होतो आणि स्टेजवरती मला कविता करण्याची हौस आहे किंवा खोड आहे असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु काय वेळेला असं घडतं की तुम्हाला जर गाणारा कसा गातो हे ठाऊक असेल ना तर कोणाला सांगू नका पण कित्येक वेळा निवेदकांना ना ऑडियन्सला आधीच ॲनेस्थेशिया द्यावा लागतो प्रेक्षकांना ॲनेस्थेशिया देऊन टाकला निवेदनातून की मग गाण्याचं जे ऑपरेशन आहे ते फार सोपं जातं असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु या निमित्तानं कविता करण्याचा छंद आधीपासून होताच पण रंगमंचावरती ऐनवेळेला कविता करणं ही प्रथा त्याने सुरू झाली अगदी पहिला कार्यक्रम माझा होता तो विल्हे पार्लरला दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आणि आमचा नाटकाचा जो ग्रुप होता त्या नाटकाच्या ग्रुपला पैसे हवे असायचे नाट्य निर्मितीसाठी आणि म्हणून वाद्यवृंद तयार केला होता आणि जी नेहमीची निवेदिका होती ती ऐन वेळेला आजारी पडली मग कोणाला निवेदक बनवायचं तर चला संजय खूप बडबड करतो आपण त्यालाच निवेदक बनवूया असं म्हणून ते काम माझ्याकडे आलं आणि क्र मला गाण्याचा माझ्याकडे मी काही निवेदन लिहिलेलं नव्हतं आणि अजूनही कधी लिहित नाही देवाच्या दयानं निवेदन न लिहिताच सुचत जातं अशी प्रक्रिया आहे प्रमोद रानडे म्हणजे आता जा लोकप्रिय गायक ऋषिकेश रानडे त्याचे वडील ते व्हायोलीन वाजवायला असायचे आणि शिवाय गाणंही गायचे तर ते, ते गाणं गायचे पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी आणि काय झालं कुणास्टोक आधीचं गाणं चालू असताना मी लिस्टमध्ये पुढचं गाणं बघितलं आणि मी प्रमोदला चिठी पाठवली स्टेजवरच की तुझं गाणं सुरू व्हायच्या आधी त्याच गाण्याच्या चालीमध्ये मी निवेदन करतोय माझं निवेदन संपलं की तू गाणं सुरू कर प्रमोदने तिकडनं मान हलवली आणि आधीचं गाणं चालू असताना मी स्टेजवरती कविता लिहिली त्याच गाण्याच्या चालीमध्ये आणि त्या कवितेमध्ये गदी माडगुळकर आणि सुधीर फडके या दोघांचं वर्णन त्या कवितेमध्ये केलं मी का तर पोटापुरता पसा पाहिजे गाण्याचे कवी आणि संगीतकार हे गली माडगुळकर आणि सुधीर फडके आहेत तर ती कविता अशी आहे जेव्हा मी प्रेक्षकांसमोर ती कविता सादर केली तर ती कविता अशी आहे जी ऐनवेळेला लिहिलेली लि माझी पहिली कविता रंगमंचावरची कविता अशी आहे गीता पुरता शब्द नसे ही सरस्वतीची बोली वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली अष्टरसांचा कोश असे हा गरी माळगुळकर म्हणजे कोण अष्टरसांचा कोश रत्नाकर शब्दांचा काव्या अर्थ वाहतो ओग जणू गंगेचा फुलांच्या उद्यानाचा हाच एकटा माळी वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली सप्तस्वरांना मोहित केले मोहमयी शब्दानी बाबूजी सुधीर फडके म्हणजे काय झालं तर सप्तस्वरांना मोहित केले मोहमयी शब्दानी मधुर प्रणाली बनली ऐसी अवगी गीत कहाणी भागीरथीच्या शब्दसलीला स्वरकालिंदी मिळाली वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली गीता पुरता शब्द नसेही सरस्वतीची बोली वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली सादर करीत आहोत असं मी म्हटलं आणि मग प्रमोद रानडे यांनी नि गाणं सुरू केलं पोटापुरता पसा पाहिजे खूप टाळा वाजत राहिला गाणं सुरू झाल्यानंतरसुद्धा पण मला असं वाटतं की वही लेला, ले लेला वा। हा आनंद माझ्या वहीमध्ये नोंद केलेला आहे नंतर वेळेला लिहिलेल्या कवितांचा पण तुम्हा प्रेक्षकांनाही तो मिळावा असं वाटलं क्षणभर आणि जरा वेगळा विषय तुमच्यासमोर येईल काही एपिसोड्स म्हणून हा केलेला उपक्रम तेव्हा पुन्हा भेटू आपण माझ्या रंगमंचावरच्या दुसऱ्या वेळेला केलेल्या कवितेसहित पुढच्या भागापर्यंत तोपर्यंत निवेदनातील संवेदना याच ठिकाणी थांबवत आहे या भागापुरता पुन्हा भेटू पुढच्या निवेदनामध्ये